हॅलो फ्रेंड्स नमस्कार आता टेस्ट मध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप 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 मनापासून स्वागत आज आपण उपवासाला चालणारी खूप टेस्टी आणि आपल्या घरच्याच साहित्यामध्ये खूप झटपट तयार होणारी चटणी कशी तयार करायची ते पाहणार आहोत यासाठी इथे मी अर्धी वाटी शेंगादाणे भाजून आणि थंड करून घेतलेले आहेत शेंगादाण्याचं मी टर्फल नाही काढून घेतलेलं तुम्हाला काढून घ्यायचं असेल तर तुम्ही काढून घेऊ शकता अर्धी वाटी सुक्या खोबऱ्याचा किस घेतलेला आहे आता एका मिक्सरच्या भांड्यामध्ये शेंगादाणे आणि खोबरं आपण आधी एकत्र करून घेऊया यामध्ये मी दोन हिरव्या मिरच्या बारीक चिरून घातलेल्या आहेत मिरच्यांचं प्रमाण तुमच्या चवीप्रमाणे तुम्ही कमी जास्त करू शकता दोन मोठे चमचे कोथिंबीर स्वच्छ धुवून आणि थोडीशी चिरून यामध्ये मी घातलेली आहे ऐवजी तुम्ही यामध्ये पुदिना पण घालू शकता आता जिरे यामध्ये आपल्याला थोडेसे भाजून घालायचे आहेत थोडेसे भाजून यामध्ये मी अर्धा चमचा जिरे घातलेले आहेत तुम्हाला जर का आपल्या घरातलं नॉर्मल मीठ उपवासासाठी चालत असेल तर ते पण तुम्ही यामध्ये घेऊ शकता मी यामध्ये अर्धा छोटा चमचा सैनव मीठ घातलेलं आहे यामध्ये आता आपल्याला एक चमचा साखर घालायची आहे आपल्या घरातल्या नॉर्मल पोहे खाण्याच्या चमच्याच्या सहाय्याने यामध्ये तीन चमचे दही आपल्याला घालायचं आहे दही आपलं फ्रेश असलं पाहिजे आणि दही आंबट नसलं पाहिजे दही फ्रेश असेल तर आपली चटणी पण खूप टेस्टी होईल याप्रमाणे मी यामध्ये तीन चमचे दही घातलेलं आहे आणि यामध्ये आपल्याला दोन चमचे पाणी घालायचं आहे आपल्याला जितकी पातळ चटणी पाहिजे तेवढं पाणी यामध्ये घालायचं आहे हे पहा याप्रमाणे चटणी छान वाटून घेतलेली आहे आणि चटणी अशी तयार झालेली आहे तुम्हाला अजून पातळ चटणी पाहिजे असेल तर यामध्ये तुम्ही अजून पाणी घालू शकता आता एका बाउलमध्ये आपण चटणी काढून घेऊया खूप मस्त आणि खूप टेस्टी चटणी आपली तयार झालेली आहे खूप झटपट तयार होते ही चटणी आणि ही चटणी पराठ्याबरोबर आणि उपवासाच्या डोश्याबरोबर पण खूप मस्त लागते आता आपण फोडणीची तयारी करून घेऊया गॅसवर एक तडका पॅन गरम करण्यासाठी ठेवून यामध्ये एक चमचा साजूक तूप गरम करून घेतलेला आहे आणि यामध्ये अर्धा चमचा जिरे घातलेले आहेत आता जिरे चांगले तळतळले आहेत एका चमच्याच्या सहाय्याने ही फोडणी आपण चटणीवर घालूया आता हे पहा खूप मस्त आपली चटणी तयार झालेली आहे आता आपण ही चटणी थोडीशी मिक्स करून घेऊ यावर मी सजावटीसाठी कोथिंबीर ठेवलेली आहे फ्रेंड्स ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा रेसिपी आवडली तर लाईक करा शेअर करा आणि प्लीज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका समोर असलेल्या बेलच्या ऐकनवर नक्की क्लिक करा म्हणजे पुढे येणाऱ्या सगळ्या व्हिडिओची नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला मिळतील व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल थँक्यू धन्यवाद अशाच मस्त रेसिपीसोबत पुढच्या व्हिडिओमध्ये परत भेटू तोपर्यंत बाय